अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील दिव्यांग कापड दुकानदार आणि त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांना कौटुंबिक वादातून मारहाण झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सुमारे 2 वाजेच्या सुमारास 2 स्त्रिया आल्या आणि दरवाजा टकटकायला लागल्या आणि सांगायला लागले की आम्हाला साड्या पाहिजे। आम्ही सांगितलं की दुकान बंद आहे, मी व माझी मिसेस सांगितलं की दुकान बंद आहे। दरवाजा खोलला असताना त्या बळजबरी आमच्या घरात घुसल्या। दुकानात घुसल्यानंतर त्यांनी चुटींचे तागे काढून आम्हाला कापड पाहिजे म्हणून लग्नाला असे काढून तागे काढायला लागल्या आणि त्यांनी एक फोन केला। त्या फोननंतर जवळजवळ 5-7 लोक जे घरात घुसले 1-2 मिनिटाच्या आतच घरात घुसून माझे वही विजय भवरलाल श्रीश्रीमा आणि त्यांचा लहान मुलगा सुयोग विजय श्रीश्रीमा हे दोघे मला मारहाण करायला सुरुवात केली येताच आणि बाकीचे त्या 2 बाया आणि हे सर्व घरातील माझ्या मिसेसला व आणि नातू आणि माझे पुतणी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यांनी मला काचावर लोटलं आणि काच फोडला आणि त्याच्यावर काचात मला लोटायचा प्रयत्न केला पण सुदैवानं मी त्याच्यातून वाचलो। माझी ताई कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे ॲडमिट असल्यामुळे मी हॉस्पिटलला डब्बा देण्यासाठी गेलो होतो। डब्बा देऊन घरी येत होतो तेव्हा घरात माझ्या आई वडिलांना मारहाण चालू होती, भाच्याला मारहाण चालू होती आणि मी आल्यानंतर बघितल्यानंतर मी त्यांना वाचवण्यासाठी गेलो असता त्यांनी मला ही मारहाण केली, छाती पोटात मारहाण केली आहे आणि मला डोक्यात लाकूड मारण्याचा प्रयत्न केला पण माझ्या बहिणीने मला ओढून घेतल्यामुळे मी वाचलो, सुदैवाने वाचलो, नाही तर त्यांनी माझा मर्डरच केला असता डोक्यात मारून। अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी खूप मारहाण केल्यामुळे माझ्या परिवाराचं खूप नुकसान झालंय। आम्ही सुशिक्षित असून आम्ही असे वागत नाही तरी ते लोकांनी आम्हाला खूप मारहाण करून त्रास दिला आहे। तरी आम्हाला पोलीस संरक्षण मिळावं व लवकरात लवकर न्याय मिळावा हीच विनंती करतो। व त्यांनी विजय श्री श्री मा यांनी विनयभंगचं हे केलंय। माझी साडी ब्लाऊज त्यांनी फाडलेला आहे आणि अजून 2-3 लोक त्यांच्या सोबत होते, त्यांनी माझं चप्पल हार काढून टाकला आहे, गळ्यातून घेऊन गेले आहे। तर त्यांनी ओढलेला होता ठिकाणी मला मारहाण करण्यात आलेली आहे। त्यांनी माझी खूप ओढताण केली होती त्यावेळेस। आम्ही डॉक्टर राका यांचे शेजारी रहिवासी असून त्यांच्या गोंधळाचा आम्हाला घरात आवाज आला असता आमच्या गल्लीतील सर्व लोकांनी येऊन हा प्रकार पाहिला व अशा अर्धाड लोकांना पळवून लावले। त्यांच्या हातात अक्षरशः दांडे लाकडं होते, त्यांनी गुंड आणलेले होते। तर हा शीन पाहून गल्लीतल्या लोकांनी एकत्र येऊन त्यांना इथून पळवून लावले। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।